हेलो स्टूडेंट्स, यूकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर पाहत असताना आपण सायटोप्लाझमिक ऑर्गेनेलीज हा पॉइंट चालू केला. आतापर्यंत आपण मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली मध्ये लास्ट लेक्चरला लायझोझोम ही सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली पाहिली की जी ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट असते, प्लांट सेलमध्ये ॲबसेंट असते. आजच्या लेक्चरला आपण सिंगल मेम्ब्रेन बाउंड ज्या काही सायटोप्लाझमिक ऑर्गेनेलीज आहेत त्या पाहणार आहोत की ज्याचं नाव आहे वॅक्युअल्स आणि मायक्रोबॉडीज. तर पहा, वॅक्युअल ही एक सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली की जी प्लांट सेलमध्ये प्रॉमिनंट प्रेझेंट असते. समजा मी जर इथे प्लांट सेल जर काढली तर या प्लांट सेलमध्ये प्लांट सेलला दोन बाउंड्रीज, इकडे मी ॲनिमल सेल काढली आणि या ॲनिमल सेलमध्ये प्लांट सेलमध्ये दाखवलं की हा मोठा किंवा ही जो सेंट्रली प्लेस्ड का आहे वॅक्युअल आहे. इकडे ॲनिमल सेलमध्ये सेंट्रली प्लेस्ड हे न्यूक्लियस आहे. तर हा जो वॅक्युअल प्रेझेंट आहे हा सिंगल मेम्ब्रेन आहे आणि प्लांट सेलमध्ये प्रॉमिनंट आणि ज्याला आपण म्हणतो परमनंट असं जे स्ट्रक्चर आहे ज्याला म्हटलं जातं वॅक्युअल असं म्हटलं जातं. ॲनिमल सेलमध्ये हा सायटोप्लाझममध्ये इरेग्युलर फॉर्ममध्ये स्कॅटर्ड असतात की ज्या स्मॉल साईज असतात आणि त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो की परमनंट असतात, म्हणजे ते टेम्पररी स्ट्रक्चर असतं. की या वॅक्युअलचं मॉडिफिकेशन होतं काही वेळेला, काही ॲनिमलमध्ये या वॅक्युअलमध्ये मॉडिफिकेशन होऊन ते वॅक्युअल फूड वॅक्युअल म्हणून काम करतं. काही कधी काही ॲनिमलमध्ये कॉन्ट्रॅक्टल वॅक्युअल म्हणून सुद्धा काम करत असतं. याचा अर्थ असा की जेव्हा आपण प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यांच्यामधला डिफरन्स लिहितो तेव्हा प्लांट सेलमध्ये प्रॉमिनंट वॅक्युअल्स प्रेझेंट असतात की ज्यांची संख्या एक किंवा दोन असू शकते. ॲनिमल सेल्समध्ये प्रॉमिनंट वॅक्युअल्स हे ॲबसेंट असतात, टेम्पररी वॅक्युअल्स प्रेझेंट असतात, हे परमनंट वॅक्युअल आहे. तर ही जी वॅक्युअल आहेत सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली ती आपण पाहतोय की जी आपण आत्ताच सांगितलं की प्लांट सेलमध्ये प्रॉमिनंट असतात, ॲनिमल सेलमध्ये जे टे स्मॉल साईज आणि टेम्पररी असतात. आता प्लांट सेलमध्ये जे काही वॅक्युअल्स प्रेझेंट आहेत ज्यांना म्हटलं जातं सॅप वॅक्युअल असं म्हटलं जातं किंवा सेंट्रल वॅक्युअल असं म्हटलं जातं. या वॅक्युअलचं जे स्ट्रक्चर आहे प्लांट सेलमधलं ते आपण सुरुवातीला पाहूया. तर पहा, सेंट्रली प्लेस्ड हे वॅक्युअल आहे, याला एक मेम्ब्रेन आहे की जे प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रमाणे काम करतं ज्याला सेमी परमिएबल मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे त्याला इतर टोनोप्लास्ट असं म्हटलं जातं. म्हणजेच या वॅक्युअलचं जे आउटर मेम्ब्रेन आहे याला काय म्हटलं जातं, टोनोप्लास्ट असं म्हटलं जातं. हा जो टोनोप्लास्ट आहे तो नेमकं काय काम करतो किंवा हा जो एरिया आहे वॅक्युअलचा जो एरिया आहे ज्याला म्हटलं जातं नॉन सायटोप्लाझमिक एरिया, की ज्याच्यामध्ये सायटोप्लाझम पासून तो का झालेला आहे, वेगळा झालेला आहे. याचाच अर्थ की या टोनोप्लास्टमध्ये जे काही फ्लुइड प्रेझेंट आहे, जे काही फ्लुइड प्रेझेंट आहे या फ्लुइडचं केमिकल कॉम्पोजिशन आणि त्याच्यानंतर सायटोसोल किंवा सायटोप्लाझममधलं केमिकल कॉम्पोजिशन यांच्यामध्ये काय आहे, डिफरन्स आहे. हा डिफरन्स मेंटेन करण्याचं काम हे या टोनोप्लास्टला करावं लागतं. त्याच्याचसोबत की ज्या ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन प्रोसेसमध्ये आयनची जी एक्सचेंज आहे ही या टोनोप्लास्टद्वारे होत असते किंवा टोनोप्लास्टमुळे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशनची प्रोसेस होते. आता आपल्याला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय हा पॉइंट आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या वेळेला कव्हर केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एनर्जी युटिलाइज करावी लागते अशी जी ट्रान्सपोर्टेशनची प्रोसेस आहे ज्याला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असं म्हटलं होतं. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये बरेच आणखी टाईप येतात की हे लेक्चर पुन्हा एकदा तुम्हाला रिवाइज करणं. त्याच लेक्चरला मी सांगितलं होतं की हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेनचा कन्सेप्ट आहे हा आपल्याला बऱ्याच वेळेला किंवा प्रत्येक टॉपिकमध्ये जिथं प्लाझ्मा मेम्ब्रेनचा कन्सेप्ट येईल तिथं आपल्याला त्या फंक्शनचा ज्याला आपण म्हणतो की कन्सेप्ट हा येणार आहे. तशाच पद्धतीनं हा जो टोनोप्लास्ट आहे, टोनोप्लास्ट म्हणजे काय की मेम्ब्रेन ऑफ वॅक्युअल याला म्हटलं जातं टोनोप्लास्ट. आणि हा टोनोप्लास्ट ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियलसाठी ज्या पद्धतीनं प्लाझ्मा मेम्ब्रेन काम करतं सेलचं तशाच पद्धतीनं टोनोप्लास्ट सुद्धा इथं काम करत असतं की ज्याच्यामध्ये आयन्स एक्सचेंज हा पॉइंट लिहिलेला आहे की ज्याच्यामध्ये ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन ही प्रोसेस येते. त्यानंतर या टोनोप्लास्टच्या आतमध्ये जे काही फ्लुइड प्रेझेंट असतं ज्याला म्हटलं जातं सेल सॅप असं म्हटलं जातं, सेल सॅप. या सेल सॅपमध्ये नेमकं काय असतं की याच्यामध्ये जे फ्लुइड आहे ज्याला सेल सॅप असं म्हटलं जातं, या सेल सॅपमध्ये 90% वॉटर असतं, याच्यामध्ये मिनरल्स असतात, शुगर प्रेझेंट असते, अमिनो ऍसिड्स असतात, प्रोटीन्स असतात आणि त्याच्यानंतर पिगमेंट प्रेझेंट असतात ज्याला म्हटलं जातं अँथोसायनिन आणि अल्कोलाइड्स. याचा अर्थ असा होतो प्लांटला जे काही न्यूट्रिशन लागत असतात की ज्याच्यामध्ये वॉटर्स आहेत, मिनरल्स आहे किंवा ज्याला आपण न्यूट्रियंट्स असं म्हणतो किंवा काही प्रमाणामध्ये पिगमेंट्स आहेत, ह्या सगळ्यांचं स्टोरेज असतं यालाच म्हटलं जातं सेल सॅप. म्हणजे टोनोप्लास्टच्या आतमध्ये जे काही फ्लुइड प्रेझेंट आहे ज्याला सेल सॅप असं म्हटलं जातं. पहा,
जेव्हा आपण मलेरियल पॅरासाइटचा स्टडी करणार आहोत तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला दोन स्पेसिस पाहायचे आहेत, एक फिमेल अनाफिलिस मॉस्किटो आणि त्याच्यानंतर मेल अनाफिलिस मॉस्किटो. बाईट करणारी जी मॉस्किटो असते ती नेहमी फिमेल असते आणि त्याच्यानंतर जो मेल मॉस्किटो असतो हा टोटली डिपेंड असतो सेल सॅपवरती, म्हणजे प्लांटवरती. प्लांटमध्ये जे काही सेल सॅप प्रेझेंट असतं या सेल सॅपवरती डिपेंड असतो. म्हणजे हा कन्सर्न आपल्याला जेव्हा आपण ह्युमन हेल्थ आणि डिसीज हा टॉपिक स्टडी करायला घेऊ त्यावेळी सुद्धा येणार आहे की नेमकं सेल सॅप म्हणजे काय हे आपल्याला तिथं गेल्यानंतर आठवत नाही. म्हणजे इथं आपण व्हॅक्युअल ही सायटोप्लाझमिक ऑर्गॅनेल नेमकं कोणत्या सेलमध्ये प्रेझेंट आहे, प्लांट सेल ॲनिमल सेल या दोघांच्या मधला डिफरन्स पाहिला, त्याच्यानंतर व्हॅक्युअलचं स्ट्रक्चर पाहिलं. या स्ट्रक्चरमध्ये पाहिलं की आपण हे एक सिंगल मेम्ब्रेन आहे ज्याला टोनोप्लास्ट असं म्हटलं जातं, याच्या आतमध्ये फ्लुइड आहे त्याला सेल सॅप असं म्हटलं जातं. ऍक्च्युली सेल सॅप हे जे फ्लुइड आहे ज्याला हायपरटॉनिक फ्लुइड असं म्हटलं जातं. हायपरटॉनिक कुणापेक्षा, तर याच्या बाजूला जो सायटोप्लाझम प्रेझेंट आहे या सायटोप्लाझमपेक्षा त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त आहे, म्हणजे याच्यामध्ये मिनरलची संख्या ही जास्त आहे, त्यामुळे या सोल्युशनला म्हटलं जातं हायपरटॉनिक सोल्युशन. त्यामुळं आयन्स एक्सचेंज होत असताना इथं एनर्जी ही काय करावी लागते, युटिलाइज करावी लागते. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की या व्हॅक्युअलचे फंक्शन्स, ऍक्च्युली हे व्हॅक्युअल याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या फ्लुइडचा सेलला कशा पद्धतीनं फायदा होतो. तर पहा हे अतिशय महत्वाचे फंक्शन्स आहेत की याचं पहिलं फंक्शन आहे की एक्झर्ट टर्गर प्रेशर, की याच्यामध्ये काय होतं एक टर्गर प्रेशर तयार होतं. टर्गर प्रेशर याचा अर्थ होतो हायड्रोस्टॅटिक प्रेशर, किंवा वॉटरची एंट्री अशा तऱ्हेने होते की ज्याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती जे काही प्रेशर तयार होतं हे अगेन्स्ट सेलवर तयार होतं, याला म्हटलं जातं टर्गर प्रेशर. आता याचा उपयोग कशासाठी होतो, इट हेल्प्स इन ऑस्मॅटिक एक्सपान्शन ऑफ सेल आणि ग्रोथ, की ज्याच्यामुळं काय होतं ऑस्मॅटिक एक्सपान्शन म्हणजे एक प्रकारचं ऑस्मॅटिक प्रेशर असंही समजा, की ज्याच्यामध्ये नेमकं काय होतं जे काही प्युअर सॉल्व्हंट आहेत त्याचीच फक्त एंट्री केली जाते आणि यामुळं याचा उपयोग होतो सेलला किंवा सेलच्या ग्रोथसाठी. म्हणजेच या टोनोप्लास्टमध्ये प्रेझेंट असलेल्या फ्लुइडमुळे टर्गर प्रेशर क्रिएट होतं आणि या टर्गर प्रेशरमुळं फक्त प्युअर सॉल्व्हंटची एंट्री होते आणि प्युअर सॉल्व्हंट आहे त्याच्यामुळं या प्लांटच्या ग्रोथसाठी मदत होत असते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे काही इम्पॉर्टंट फंक्शन आहे ज्याच्यामध्ये स्टोअर आहे, की हा एक स्टोरेज हाऊस म्हणून काम करत असतं. या स्टोरेज हाऊसमध्ये नेमकं 90% वॉटर आहे, मिनरल्स आहेत, न्यूट्रियंट्स आहे आणि त्याच्याचबरोबर वेस्ट प्रॉडक्ट सुद्धा या व्हॅक्युअल्समध्ये प्रेझेंट असतात. आता काही व्हॅक्युअल्सचं हे मॉडिफिकेशन होत असतं आणि या मॉडिफिकेशनमध्ये तीन प्रकारचे व्हॅक्युअल्स तयार होत असतात. याच्यामध्ये पहिला व्हॅक्युअल आहे फूड व्हॅक्युअल, जसं आपण लायझोझोममध्ये पाहिलं होतं की काल सेकंडरी लायझोझोम याच्यामध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम्स प्रेझेंट असतात आणि या हायड्रोलायटिक एन्झाईम हे इंट्रासेल्युलर डायजेशनसाठी काम करतात, त्याच्यासोबत एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशनसाठी सुद्धा काम करत असतात. म्हणजे जेव्हा एखाद्या अॅनिमलमध्ये फॉर एक्झाम्पल ज्याच्यामध्ये बरेचसे प्रोटोझोन्स आहेत की या प्रोटोझोन्समध्ये फूड व्हॅक्युअल्स प्रेझेंट असतात, फॉर एक्झाम्पल अमीबा आहे की ज्याच्यामध्ये फूड व्हॅक्युअल प्रेझेंट असतात, की ज्याचा उपयोग ते कक्षासाठी करत असतात, फूडच्या स्टोरेजसाठी करत असतात. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल हा सुद्धा पार्ट प्रोटोझोआमध्ये प्रेझेंट आहे आणि या कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअलचा जो इम्पॉर्टन्स आहे की मेंटेन ऑस्मोरेग्युलेशन, म्हणजे ऑस्मोरेग्युलेशन या प्रोसेससाठी कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल हे काम करत असतात, हे सुद्धा अमीबामध्ये आपण हे स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर गॅस और एअर व्हॅक्युअल्स, की जे फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहे की ज्यांना आपण सायनो बॅक्टेरिया असं म्हणतो, या सायनो बॅक्टेरियामध्ये बायोसी मेंटेन करण्यासाठी जे काही ॲक्वॅटिक बॅक्टेरिया आहेत बायोसी मेंटेन करण्यासाठी त्यांना त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या व्हॅक्युअल्स की ज्याच्यामध्ये एअर प्रेझेंट आहे त्यामुळे ही बायोसी मेंटेन होण्याचं काम होतं. म्हणजेच त्या अॅनिमलला किंवा त्या अॅनिमल सेलला या फूड व्हॅक्युअल, कॉन्ट्रॅक्टल व्हॅक्युअल आणि गॅस व्हॅक्युअलमध्ये वेगवेगळे काय होत असतात इम्पॉर्टन्स त्याच्यामुळे मिळत असतात, की हे काय आहे व्हॅक्युअलचं मॉडिफिकेशन आहे. आता फूड व्हॅक्युअल हे फायगोसायटोसिस प्रोसेससाठी सुद्धा काम करत असतं, जसं की आपण पाहिलं की सेकंडरी लायझोझोममध्ये फूड प्लस जर एन्झाईम जर असेल तर त्याच्यामध्ये काय होतं डायजेशन ही प्रोसेस होत असते, म्हणजे फूड व्हॅक्युअलमुळं फॅगोसायटोसिस प्रोसेससाठी सुद्धा मदत मिळत असते. हा झाला आपला सिंगल मेम्ब्रेन स्ट्रक्चर की ज्याला म्हटलं जातं व्हॅक्युअल, की जो प्रॉमिनंट प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहे. या प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असलेल्या व्हॅक्युअलला सॅप व्हॅक्युअल असंही म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये जे फ्लुइड प्रेझेंट आहे त्याला सेल सॅप असं म्हटलं जातं, सेल सॅप असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन आहे, मिनरल्स आहेत, त्याच्यानंतर काही टॉक्झिन सुद्धा आहेत,
की ज्याच्यामुळे टर्गर प्रेशर क्रिएट होतं आणि त्याचा उपयोग ऑस्मॉटिक प्रेशरचं एक्सपान्शन होऊन त्या सेलच्या ग्रोथसाठी त्याचा उपयोग होतो. तशाच पद्धतीनं अॅनिमल सेलमध्ये सुद्धा व्हॅक्युअल्स प्रेझेंट आहेत. फॉर एक्झाम्पल फूड व्हॅक्युअल आहे, कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल आहे आणि गॅस व्हॅक्युअल सुद्धा प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर अशाच पद्धतीनं जे मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे पण ज्याच्यामध्ये सिंगल मेम्ब्रेन स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, असे जे आहेत की ज्यांना म्हटलं जातं मायक्रोबॉडीज असं म्हटलं जातं की ज्या सिंगल मेम्ब्रेन मध्ये येतात, हा पॉइंट आता आपण कव्हर करतोय. तर मायक्रोबॉडीज ह्या सायटोप्लाझम मध्ये, मग ते प्लांट सेल असेल किंवा अॅनिमल सेल असेल, दोघांच्या मध्येही सारख्या प्रमाणामध्ये प्रेझेंट आहेत. पण या मायक्रोबॉडीज मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर हे जरी असलं तरी त्यांचे जे टाईप्स झालेले आहेत हे टाईप्स कशावरती झालेले आहेत की त्यांच्यामध्ये एक स्पेसिफिक टाईपचे एन्झाईम्स प्रेझेंट असतात. मग ज्या पद्धतीचा एन्झाईम त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याच्यावरून त्यांचे नंबर ऑफ तयार झालेले आहेत, टाईप्स तयार झालेले आहेत की ज्याच्यामध्ये फेरोझोम्स आहेत, पेरॉक्झिझोम्स आहेत किंवा ज्याला ग्लायोक्झिझोम्स असंही म्हटलं जातं. म्हणजे सायटोप्लाझममध्ये अशा काही व्हॅक्युअल्स प्रेझेंट आहेत की ज्या स्मॉलर इन साईज आहेत. जसं आपण सेल सॅपबद्दल सांगतो की हे लार्ज आहे किंवा प्रॉमिनंट आहे, पण या ज्या मायक्रोबॉडीज आहेत हे एक प्रकारची सॅक आहे. पण ही सॅक एन्झाईम फिल्ड सॅक आहे आणि या एन्झाईममुळे वेगवेगळे फंक्शन्स होत असतात की जे स्पेसिफिक प्लांट आणि अॅनिमल सेलमध्ये प्रेझेंट आहेत. तर या मायक्रोबॉडीजमध्ये आपण पहिल्यांदा पाहूया की फेरोझोम्स. मायक्रोबॉडीजचं क्लासिफिकेशन हे डिपेंडिंग अपॉन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम्स, कोणत्या पद्धतीचं एन्झाईम प्रेझेंट आहे त्याच्यावरून त्याचे तीन टाईप झालेले आहेत. तर पहिला प्रकार आपण पाहूया की ज्याला म्हटलं जातं फेरोझोम्स असं म्हटलं जातं. ऍक्च्युअली ज्या फेरोझोम्स ही जी सायटोप्लाझमिक ऑर्गॅनली आहे किंवा ज्याला मायक्रोबॉडीज असं म्हटलं जातं की जे एक सिंगल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये नेमकं काय होतं, सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फॅट, म्हणजे फॅटच्या सिंथेसिस आणि स्टोरेजसाठी काम करणारी जी मायक्रोबॉडी आहे ज्याला म्हटलं जातं फेरोझोम्स असं म्हटलं जातं. आता याचं जे मेम्ब्रेन आहे याला हाफ मेम्ब्रेन असंही म्हटलं जातं कारण याच्यामध्ये वन फॉस्फोलिपिड बायलेअर प्रेझेंट असतो. आता ही जी फेरोझोम आहे याच्यामध्ये जे एन्झाईम प्रेझेंट असतं की त्या एन्झाईमचं नाव आहे हायड्रोलायटिक एन्झाईम आहे, त्यामुळे याला प्लांट लायझोझोम असंही म्हटलं जातं. प्लांट लायझोझोम त्याच्यासोबत हे सिंथेसिस आणि स्टोरेज ऑफ फॅट करतात. मग प्लांट सेलमध्ये नेमका अशा कोणत्या सेल आहेत, जनरली ही प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असते फेरोझोम्स. ही अॅनिमल सेलमध्ये फॅटचं सिंथेसिस आणि स्टोरेज हे ऍडिपोसाईट सेलमध्ये होत असतं, ऍडिपोसाईट सेल्स. आता या फेरोझोम हे जी मायक्रोबॉडी ज्या सेलमध्ये प्रेझेंट असते त्या सेलचं आपण नाव इथे लिहू शकतो एंडोस्पर्म ऑफ ऑइल सीड्स, म्हणजे ज्या काही ऑइल सीड्स आहेत याच्यामध्ये फॅटचं स्टोरेज होत असतं. म्हणून या स्टोरेज आणि सिंथेसिससाठी ज्या मायक्रोबॉडीची गरज लागते ज्याला म्हटलं जातं फेरोझोम्स. ही फॉर एक्झाम्पल एंडोझोम ऑफ ऑइल सीड्स. त्यानंतरचा दुसरा जो मायक्रोबॉडीजचा टाईप आहे ज्याला म्हटलं जातं पेरॉक्झिझोम्स. आता या पेरॉक्झिझोम मध्ये अशा पद्धतीचे एन्झाईम्स प्रेझेंट असतात की ज्याच्यामुळं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या रिएक्शन कॅटलाइज होतात. त्यामुळे ते जे एन्झाईम आहे ज्याला म्हटलं जातं ऑक्सिडेज आणि रिडक्टेज एन्झाईम, याच्यामुळे नेमकं काय होतं तर या एन्झाईममुळं हायड्रोजन ऍटम हा सबस्ट्रेट मधला रिमूव्ह होतो आणि ज्याच्यामुळं टॉक्सिक सबस्टन्स तयार होतो ज्याला म्हटलं जातं हायड्रोजन पॅरॉक्साईड. आणि परत या हायड्रोजन पॅरॉक्साईडचं कन्व्हर्जन हे वॉटरमध्ये होतं आणि हे वॉटर फोटो रेस्पिरेशन या प्रोसेससाठी वापरलं जातं. ऍक्च्युअली हा जो कन्सेप्ट आहे, जेव्हा तुम्हाला फिजिओलॉजी, प्लांट फिजिओलॉजी हा टॉपिक होईल की ज्याच्यामध्ये तुम्ही रेस्पिरेशन हा टॉपिक पाहाल तेव्हा हा कन्सेप्ट क्लिअर होईल. आत्ता फक्त इतकंच लक्षात ठेवा की पेरॉक्झिझोममध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे दोन्ही एन्झाईम प्रेझेंट असतात की ज्याच्यामध्ये टॉक्झिक केमिकल तयार होतात सबस्ट्रेटमधून जेव्हा हायड्रोजन निघून जातो आणि परत या टॉक्झिक केमिकलचं सुद्धा कन्व्हर्जन होत असतं एन्झाईमच्या मदतीनं ॲट अ टाईम होत असतं आणि जो काही प्रोडक्ट तयार होईल तो फोटो रेस्पिरेशन प्रोसेससाठी वापरला जातो. फॉर एक्झाम्पल लिव्हरमध्ये सुद्धा जे काही टॉक्झिक तयार होत असतं की ज्याला अल्कोहोल असं म्हटलं जातं, म्हणजे हा विचार करतोय आपण प्लांट सेलच्या बाबतीमध्ये, जेव्हा आपण अॅनिमल सेलच्या बाबतीमध्ये विचार करतो तेव्हा लिव्हरमध्ये सुद्धा जे टॉक्झिन तयार होतं ज्याला अल्कोहोल असं म्हटलं जातं हे कन्व्हर्जन करण्याचं काम हे या पॅरॉक्झिझोम्स आहे. म्हणजे कन्व्हर्जन ऑफ टॉक्झिक सबस्टन्स हे लिव्हरमध्ये होत असतं की ज्याच्यामध्ये कोण येतं अल्कोहोल. म्हणजे इथं हा पेरॉक्झिझोमचा पार्ट झाला. पहा स्पेरोझोम बद्दल आपण सांगितलं की ही फक्त प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर पेरॉक्झिझोम ही प्लांट आणि अॅनिमल सेल दोन्हीमध्ये प्रेझेंट आहे. याच्यामध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम आहे, त्याच्यासोबत फॅटचं स्टोरेज आणि सिंथेसिससाठी लागणारं एन्झाईम आहे. इकडं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन प्रोसेससाठी लागणारं एन्झाईम प्रेझेंट आहे, त्यामुळं टॉक्झिक केमिकल तयार करणं आणि पुन्हा त्या टॉक्झिक केमिकलचं
वापर करणं ह्या प्रोसेस ह्या पेरॉक्सिझम मध्ये होतात. त्यानंतरचा तिसरी आणि महत्त्वाची मायक्रोबॉडीज की जी सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असते ज्याला म्हटलं जातं ग्लायोब्जिसोम्स. इथे जनरली काय होत असतं, जे काही रिझर्व फूड मटेरियल आहे या रिझर्व फूड मटेरियलचं कन्वर्जन हे कार्बोहायड्रेट मध्ये होत असतं आणि ही जी प्रोसेस आहे याला बीटा ऑक्सिडेशन पाथवे असंही म्हटलं जातं किंवा यालाच ग्लुकोनिओजेनेसिस असंही म्हटलं जातं. ग्लुकोनिओजेनेसिस म्हणजेच अॅनिमल बॉडीमध्ये ग्लुकोजचं कन्वर्जन हे ग्लायकोजन मध्ये होत असतं आणि ग्लायकोजन पासून परत आणखी फॅट म्हणजे जे काही स्टोअर्ड फूड मटेरियल आहे की ज्याला आपण ग्लायकोजन म्हणतो या ग्लायकोजनचं कन्वर्जन पुन्हा ग्लुकोजमध्ये किंवा फॅट डिपॉझिशन मध्ये जेव्हा फॅटी ऍसिड्स तयार झालेले असतात आणि त्याचं स्टोरेज झालेलं असतं तेव्हा या फॅटी ऍसिडचं कन्वर्जन सुद्धा शुगर मध्ये केलं जातं. ही प्रोसेस ही कोण करतं, ग्लायोब्जिसोम करतं. फॉर एक्झाम्पल की ज्यांच्यामध्ये अजून फोटोसिंथेसिस प्रोसेस स्टार्ट झालेली नसते पण त्यांना फूडची गरज असते अशा वेळी जर्मिनेटिंग ज्या काही सेल्स आहेत ह्या रिझर्व फूड मटेरियल म्हणजेच फॅटी ऍसिड पासून कार्बोहायड्रेटचं कन्वर्जन करून त्यांना फूड सप्लाय केला जातो टिल द फोटोसिंथेसिस स्टार्ट. म्हणजे जोपर्यंत फोटोसिंथेसिस स्टार्ट होत नाही तोपर्यंत जर्मिनेटिंग सेल्समध्ये फॅटी ऍसिड्स पासून कार्बोहायड्रेट हे मिळवले जातात. म्हणजे इथं आपण आज सिंगल मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गॅनेल ज्या प्लांट सेल आणि अॅनिमल सेलमध्ये प्रेझेंट असतात, प्रॉमिनंट प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असणारी व्हॅक्युअल हा पार्ट पाहिलेला आहे की ज्याच्यामध्ये स्ट्रक्चर, लोकेशन आणि फंक्शन, आणि त्याच्यानंतर मायक्रोबॉडीज की जे मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे पण वेगवेगळ्या एन्झाईमच्या प्रेझेन्सीमुळं त्यांचे जे तीन टाईप तयार झालेले आहेत हा पॉईंट आपण इथे आज कव्हर केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पॉईंट पाहूया.